नमस्कार मी सुप्रिया शिवगुंडे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक परिपत्रक पाहत आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्फत प्रसिद्ध झालेलं हे दिनांक वीस सात दोन हजार तेवीस रोजी म्हणजे वीस जुलैचं हे पत्र आहे विषय असा आहे की शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार नाव नोंदणी व व्हिडिओ अपलोड करण्याबाबत आपण जर एक उत्कृष्ट व्हिडिओ निर्मिती करू शकत असाल तर आपल्याला ही एक संधी आहे या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची अजूनही वेळ गेलेली नाही आज आणि उद्याचा दिवस आहे तर आपण एक उत्कृष्ट व्हिडिओ निर्मिती केली असेल तर या स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊ शकता परिपत्रक पाहूया उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयानुसार राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीस बाबत आयोजन सविस्तर सूचना वितरण व अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांना सोपवण्यात आलेले आहे यानुसार दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीस साठी नियोजन करण्यात आलेले आहे सद्यस्थितीमध्ये प्रस्तुत स्पर्धेसाठी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक प्रशिक्षक यांचे कडून आवेदन स्वीकारण्याचे प्रक्रियेस मान्यता देण्यात आलेली आहे यानुसार सदर स्पर्धेसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करता परिषदेमार्फत तुम्हाला ही लिंक दिलेली आहे या लिंकवर क्लिक करून ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे सदरील लिंकवर स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक प्रशिक्षक यांनी नोंदणी करायची आहे तर या लिंकवर क्लिक करून नाव नोंदणी करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा हे परिपत्रक पाहूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये या लिंकवर जाऊन नोंदणी कशी करायची आणि फॉर्म भरून सबमिट कसा करायचा हे आपण पाहणार आहोत स्पर्धेसाठी आवश्यक अटी कृपया अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरा अटी वाचूया स्पर्धेकरता नोंदणी करण्यासाठी परिषदेच्या ऑनलाईन या लिंकवर संकेतस्थळावर भेट देऊन आपली सर्व माहिती अचूक भरावी नंतर उमेदवारांना कोणत्याही एका गटासाठी अर्ज सादर करावा एका उमेदवारास एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाहीत ज्या शिक्षकांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे त्यांना तालुका जिल्हा राज्य पातळीवरील निवड समितीत सदस्य म्हणून घेऊ नये याबाबतची खात्री संबंधित तालुका जिल्हा राज्य पातळीवरील निवड समितीने करावी स्पर्धेची नोंदणी व व्हिडिओ अपलोड प्रक्रिया दिनांक एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत सुरू राहणार आहे स्पर्धेची अंतिम स्पर्धेची नोंदणी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी रात्री बारा वाजता बंद होईल म्हणजे एक तारखेला अपलोड करण्याची प्रक्रिया तर सुरू झालेली आहे आणि आज तीस तारीख आहे उद्या एकतीस तारीख आहे आपल्याला निश्चितच ही एक संधी आहे रात्री बारा वाजेपर्यंत आपण आपल्या दर्जेदार व्हिडिओ इथं अपलोड करून स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता यानंतर पाचवा मुद्दा आहे उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर व व्हिडिओ अपलोड संदर्भ क्रमांक एक चे निकषानुसार त्यांचे प्रथम तालुका स्तरावर मूल्यमापन होईल तालुका स्तरावरील यशस्वी उमेदवार जिल्हा स्तरावरील मूल्यमापनासाठी पाठवण्यात येतील त्यानंतर जिल्ह्यातील यशस्वी उमेदवार राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी पाठवण्यात येतील असे सर्व छत्तीस जिल्ह्यातील उमेदवारांमधून योग्य उमेदवार राज्यस्तरावर राज्यस्तरीय निवड समितीमार्फत निवडून त्यांना पारितोषिके देण्यात येतील यासाठी उमेदवारांना संबंधित जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतून पुढील सूचना देण्यात येतील सातवा मुद्दा आहे प्रस्तुत स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे सहा गट करण्यात आलेले आहेत तर पहिला गट क्रमांक एक पहिली दुसरीसाठी आहे गट क्रमांक दोन तिसरी ते पाचवीसाठी गट तीन आहे सहावी ते आठवी साठी गट चार आहे नववी ते दहावी साठी गट पाच आहे अकरावी बारावी आणि गट सहा आहे अध्यापक विद्यालय आठवी अट आहे स्पर्धेसाठी नाव नाव नोंदणी करते वेळी शिक्षकाने पोर्टलवर शाळेची माहिती शाळेचा यू डायस क्रमांक अचूक ईमेल आय डी बँक खाते तपशील व्हिडिओ लिंक इत्यादी माहिती सोबत ठेवावी स्पर्धेसाठी संबंधितांनी गटनिहाय भाषा गणित इंग्रजी विज्ञान सामाजिक शास्त्र शिक्षण शिक्षक प्रशिक्षणाशी निगडीत आधुनिक विचार प्रवाह या विषयापैकी आपला योग्य तो विषय निवडावा नाव नोंदणी करत असताना खालील प्र खालीलपैकी एक प्रकारावरील व्हिडिओ तयार करावा जसं की कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर करून स्वतः व्हिडिओ तयार करणे स्वतः स्क्रीन रेकॉर्ड करून तयार केलेला व्हिडिओ तर तुमचा जो व्हिडिओ ज्या कॅटेगरीमध्ये आहे ती कॅटेगरी आपल्याला निवडायची आहे ज्यावेळी आपण त्या लिंकवर क्लिक करू पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर माहिती सबमिट केल्यानंतर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला तिथे दिसतील स्वतः केलेला ॲनिमेटेड व्हिडिओ स्वतः पेन टॅबलेट वापरून बनवलेला व्हिडिओ इमर्स ई कंटेंट ऑगमेंटेड रियालिटी व्हर्च्युअल रियालिटी व्हर्च्युअल टॅब थ्री सिक्स्टी डिग्री सिम्युलेशनवर आधारित व्हिडिओ खेळावर आधारित व्हिडिओ गेमिफिकेशन ई चाचणीवर आधारित व्हिडिओ ई असेसमेंट शासन प्रणालीवर आधारित बोली भाषेतून केलेला व्हिडिओ दिव्यांगत्व प्रकारानुसार अध्ययनासाठी व्हिडिओ राज्य राष्ट्रीय शिष्यवृत्तीवर आधारित व्हिडिओ तर हे ऑप्शन तुम्हाला तिथं पाहायला भेटतील ज्यावेळी आपण व्हिडिओ सबमिट करणार आहोत पुढं असं आहे की प्रस्तुत स्पर्धेची विविध स्तरावर करावयाची काल मर्यादा पुढील प्रमाणे आहे तर तालुका स्तर ऑनलाईन नामांकन नोंदणी व्हिडिओ अपलोड करणे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत तालुका स्तर निवड प्रक्रिया बी आर सी यू आर सी गट शिक्षणाधिकारी आणि प्रशा प्रशासन अधिकारी यांच्या मार्फत होणार आहे एक सप्टेंबर तेवीस ते पंधरा सप्टेंबर तेवीस पर्यंत जिल्हास्तर निवड प्रक्रिया आहे उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था कालावधी आहे सोळा सप्टेंबर तेवीस ते तीस सप्टेंबर तेवीस जिल्हास्तर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यस्तर निवड प्रक्रिया संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत होणार आहे एक ऑक्टोबर तेवीस ते पंधरा ऑक्टोबर तेवीस पर्यंत राज्यस्तरावर समितीमार्फत पडताळणी अंती उत्कृष्ट उमेदवारांची शासनात शिफारस माहे ऑक्टोबर तेवीस अंति होणार आहे आणि राज्यस्तर पुरस्कार होणार आहे पुरस्कार वितरण होणार आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तालुका जिल्हा राज्य स्तरावरील सहभागी तसेच विजयी उमेदवारांना बक्षीसे रोख रक्कम प्रमाणपत्र वितरित करण्यात येतील स्पर्धेचे आयोजन पारितोषिक स्वरूप मूल्यमापन गुणदानाचे निकष उत्कृष्ट व्हिडिओ निकष निवडीचे निकष व्हिडिओ निर्मितीसाठी महत्वाच्या बाबी व्हिडिओ निर्मितीसाठी आव घ्यायची दक्षता विविध स्तरावरील निवड समिती गठन करणे इत्यादी महत्वाच्या बाबीसाठी संदर्भ क्रमांक एकचे चे शासन निर्णयाचे अवलोकन करण्यात यावे तर व्हिडिओ उमेदवारांचे मूल्यमापन गुणदान करण्यासाठी खालील निकषांचा वापर करावा तुम्हाला इथं निकष दिसतील ज्याच्यामध्ये स्पष्टपणाला पंधरा गुण आहेत आणि इथं तपशील तुम्हाला दिसेल प्रस्तावना शीर्षक तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ निर्मिती करणार आहात तर ते या निकषांचा निश्चित विचार करायचा आहे कारण गुणदान इथं असंच होणार आहे स्पष्टपणाला पंधरा गुण आहेत गरजा निष्ठितपणाला पंधरा गुण परिणाम पंधरा नाविन्यतेला पंधरा समन्वयला पंधरा गुण आहेत उपयोगितेला पंधरा आणि चित्रफित दर्जा दहा गुण असे शंभर गुण आहेत आणि त्याचे त्याचा तपशील देखील तुम्हाला इथं पाहावयास मिळेल पुढ उत्कृष्ट व्हिडिओ निवडीचे निकष व्हिडिओ निर्मितीसाठी आवश्यक आशय मजकूर आदर्श असावा व्हिडिओ हा विद्यार्थी वयोगट विचारत घेऊन निर्मिती केलेला असावा व्हिडिओची साईज ही विद्यार्थी एकतेनुसार असावी निर्मिती व्हिडिओमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर उत्तम व्हिडिओमधील मजकूर चित्र रंगसंगती अचूक योग्य असावी शिक्षकांनी स्वतः केलेले व्हिडिओ चित्रीकरण सादरीकरण एडिटिंग इत्यादी बाबींना महत्व असेल आवाजात सुस्पष्टता असावी आवाजाची बोलण्याची गती योग्य प्रमाणात असावी आवाज आरोह अवरोह युक्त असावा बॅकग्रा बॅकग्राऊंड नॉइज नसावा जर बॅकग्राऊंड म्युझिक घेणार असाल तर ते कमी आवाजात असावे बॅकग्राऊंड म्युझिक व आवाज हे स्लाइडच्या आशयाशी संबंधित असावे यानंतर व्हिडिओ निर्मितीसाठी महत्वाच्या बाबी शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारितच व्हिडिओ बनवणं आवश्यक आहे वरील व्हिडिओ अध्ययन अध्यापन प्रणालीशी निगडीत असणे आवश्यक व्हिडिओ बनवणाऱ्याने स्वतःचा थोडक्यात परिचय समावेश करावा व्हिडिओ कंटेंट निर्मिती करणाऱ्या शिक्षकाचे नाव शाळा पत्ता या बाबी व्हिडिओमध्ये समाविष्ट करू नये व्हिडिओच्या शेवटी या बाबी फक्त स्क्रीनवर दिसाव्यात घटक व्हिडिओमधून कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे हे सुरुवातीला स्क्रीनवर दाखवावे महत्वाचा मुद्दा आहे की अध्ययन निष्पत्ती आपल्या व्हिडिओमध्ये कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे सुरुवातीला स्क्रीनवर हो दाखवणं आवश्यक आहे आपल्या व्हिडिओची लांबी ही कमीत कमी पाच मिनिट आणि जास्तीत जास्त नऊ मिनिटाची असावी महत्वाचा पॉइंट आहे आपला व्हिडिओ हा एम पी फोर फॉर्मॅट असावा व्हिडिओमध्ये कुठेही स्वतःच्या समाज माध्यम व्यावसायिक जाहिरात समाविष्ट नसावी व्हिडिओमधील मजकूर आशय संपूर्णता संबंधित शिक्षक जबाबदार असणार आहे याची नोंद घ्यावी व्हिडिओ मध्ये वापरण्यात येणारी इमेज मजकूर कॉपीराईट मुक्त क्रिएटिव्ह कॉमन्स असण्याबाबत दक्षता घेण्यात यावी कॉपीराईट लायसन्सच्या सर्व मार्गदर्शक सूचनांची काळजी घ्यावी याबाबत काही आक्षेप आल्यास संबंधित स्पर्धक हा जबाबदार राहणार आहे यानंतर राज्यस्तरावरून निवड करण्यात आलेल्या व्हिडिओच्या क्रिएटरला तो व्हिडिओ त्यांनीच केलेला आहे हे, हे सिद्ध करावं लागणार आहे म्हणजे इथं तुम्हाला कोणताही चान्स नाही की व्हिडिओ दुसऱ्याकडून तयार करून घेतला आणि मग ते स्वतःच्या नावे अपलोड केला तर तुम्हाला ज्यावेळी राज्यस्तरावरून निवड करण्यात येईल त्यावेळी तुम्हाला प्रू करावा लागेल की हा व्हिडिओ तुम्ही कोणते सॉफ्टवेअर वापरले कशाप्रकारे तयार केला कोणते ॲनिमेशन्स दिले किंवा जे काही तुम्ही व्हिडिओमध्ये केलेलं आहे ते सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे अन्यथा तो व्हिडिओ हा स्पर्धेतून बाद करण्यात येईल यानंतर शैक्षणिक व्हिडिओच्या दर्जानुसार शिक्षण शिक्षकांना प्रोत्साहन पर बक्षीस दिले जाईल सदरच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ हे त्याच्या क्रिएटरच्या नावासह हो, शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल स्टॉक शॉट्स कोणतेही कॉपीराइट असलेले ग्राफिक इमेज संकलित करून तयार केलेले व्हिडिओ स्पर्धेसाठी पात्र नसतील एका स्पर्धकाने एका गटासाठी एकच व्हिडिओ पाठवायचा आहे सर्व नोंदींची एक प्रत संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडे राखून ठेवली जाईल पुरस्कार विजेत्या व्हिडिओचे प्रसारण दीक्षा ई आर आणि शासनाद्वारे व्यवस्थापित इतर वेबसाईट पोर्टलवर अपलोड करण्यात येतील तालुका जिल्हा राज्य स्तरावरील स्पर्धांचे निकाल तालुका जिल्हा राज्य निवड समिती मार्फत अंतिम केला जाईल स्वतंत्रपणे ऑडिओ अॅनिमेशन इमर्सिव्ह ई कंटेंट डिजिटल गेम्स एप्लिकेशन श्रेणीसाठी ज्युरीने घेतलेले घोषित केलेले निकाल हे बंधनकारक असतील व्हिडिओ निर्मितीसाठी काही दक्षता आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत की कोणत्याही प्रकारची हिंसा लैंगिक प्रदर्शन असभ्य भाषा अंमली पदार्थांचा वापर यांचा व्हिडिओ निर्मितीत समावेश असल्यास वांशिक सांस्कृतिक धार्मिक स्त्रिया लिंग पूर्वाग्रहाचे समर्थन करणारी सामग्री व्हिडिओ निर्मितीत समावेश असल्यास तांत्रिक त्रुटी असल्यास उदाहरणार्थ सुरू न होणे मध्येच बंद पडणे कोणत्याही कॉपीराइट वैयक्तिक बौद्धिक संपदा आय पी आर क्रिएटिव्ह कॉमन कायद्याचे उल्लंघन राहिल्यास साहित्यिक चोरीचा समावेश असल्यास असे व्हिडिओ पडताळणी अंती कोणत्याही स्तरावर बात करण्यात येतील यावर स्पर्धकाचा कोणताही आक्षेप हा ग्राह्य धरला जाणार नाही शिक्षकांनी आपले तयार केलेले व्हिडिओ आपल्या गुगल ड्राइव इथं अपलोड करून ते वन विथ लिंक करून एडिटरचा ऍक्सेस ठेवायचा आहे महत्वाचा पॉईंट आहे ज्यावेळी आपण ती लिंक ओपन करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावेळी आपल्याला हे सगळे मुद्दे लक्षात येतील तर सदरची लिंक उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रणालीवर अपलोड करण्यात यावी तर उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील इच्छुकांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्याव्यात आणि सदर स्पर्धेसाठी जास्तीत जास्त उमेदवारांना नाव नोंदणी करण्यात यावे स्पर्धेच्या अधिकच्या समन्वयासाठी परिषदेतील खालील क्रमांकावर संपर्क करावा तर हे असं परिपत्रक आहे व्हिडिओ निर्मिती स्पर्धे संदर्भात आहे शासनाचा अधिकृत पत्र आहे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे संचालक कौस्तुभ देवेगावकर यांच्या सहीचं हे पत्र आहे जर आपण अजूनही या स्पर्धेमध्ये भाग घेतला नसेल तर अजूनही आपल्याला उद्या एक दिवसाची संधी आहे आज व्हिडिओ तयार करा उद्या रात्री बारापर्यंत तो व्हिडिओ गुगल ड्राईव्हला अपलोड करून ड्राईव्ह लिंक आपल्याला मध्ये द्यायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया आणखी एका महत्त्वाच्या शासन परिपत्रकासोबत धन्यवाद